भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पंतप्रधानांचा जीवन परिचय व्हावा या उद्देशानं 21 आणि 22 सप्टेंबर रोजी मोदी कहानी भारत माता के सच्चे सपूत की हे चित्र प्रदर्शन केलं आहे. या प्रदर्शनाचं महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते उद्घाटन शनिवारी झालं. भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन परिचय नागरिकांना व्हावा या उद्देशाने 21-22 सप्टेंबर दरम्यान खारघर येथील लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये मोदी कहाणी भारत माता के सच्चे सपूत की या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळेस पनवेल महापालिकेचे प्रभाग समितीचे अचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू शेट पाटील, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, रामजीभाई बेरा, नगरसेविका अनिता पाटील, आरती नवघरे, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, गीता चौधरी, साधना पवार, बीना गोगरी, मोना अडवाणी, निशा सिंग, लखनवी सिंग सैनी, रवींद्र नायर, वासुदेव पाटील, गुरुनाथ म्हात्रे, विपुल चौतलिया, केतन नवघरे, प्रशांत रणदिवे, कीर्ती नवघरे, संजय मुळी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, राजेश मोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या चित्र प्रदर्शनाबाबत महापौर डॉक्टर कविता जोतमल आणि शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी अधिक माहिती दिली आहे. या चित्र प्रदर्शनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तसेच त्यांनी केलेले कार्य चित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात येणार असून सर्व नागरिकांनी जीवनचित्र पाहण्यासाठी यावे असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. काही इथे एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्या एक्झिबिशनमध्ये आपण जर बघितलं तर एक्झिबिशनमध्ये अगदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातली त्यांच्या लहानपणीची जी चित्रं असतील त्यामध्ये त्यांचं बालपण असेल तेही दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर शालेय आयुष्य दाखवण्यात आलेलं आहे. लहानपणी त्यांनी आपल्या वडिलांना त्यांच्या कामामध्ये जी काही मदत केली त्याचेही चित्र इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जीवनावरती असलेले परिणाम त्यामध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं वाचन असेल त्याचबरोबर त्यांनी केलेला अभ्यास असेल हे सर्व आपल्याला ह्यामध्ये दिसतं. त्याचबरोबर ज्यावेळेला नरेंद्रजी मोदी हे देशाचे प्रधानमंत्री जेव्हा बनले त्याच्या अगोदर त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही त्यांनी राजकीय प्रवास केला आहे ज्या ज्या व्यक्तींचा त्यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे अशा सर्व प्रकारचे चित्र आज इथे आपल्याला दिसतात. आणि 2014 यशस्वीपणे भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये आणण्याचं कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी देशामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये ज्या ज्या काही अनेक योजना आणल्या त्यामध्ये विविध योजना या भारतामध्ये आलेल्या आहे. मेक इन इंडिया असते त्याचबरोबर महिलांसाठी असलेल्या विविध योजना असतील, उज्ज्वला असेल, त्याचबरोबर बेटी पढाओ बेटी बचाओसारख्या योजना असतील, विविध प्रकारच्या योजना आज ह्या मोदी सरकारमध्ये आलेल्या आहेत. त्या सर्व योजना इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. एक ना अनेक प्रकारचं प्रदर्शन इथे सुंदर लावलेलं आहे. नरेंद्र मोदी जी का जन्मदिन 17 तारीख से लेकर 20 तारीख तक जो सेवा सप्ताह चल रहा है उसके निमित्त आज खारघर लिटिल वर्ल्ड मॉल में नरेंद्र मोदी जी के बचपन से लेके वो जब तक बड़े हुए वो जीवन काल में उसने जो भी संघर्ष किए उस संघर्ष का पूरा चित्र प्रदर्शनी और मुख्यमंत्री बनने के बाद उसने जो काम किए और उसके बाद भारत के प्रधानमंत्री बनने के बाद उसने जो बड़े बड़े फैसले लिए उसका पूरा चित्र प्रदर्शनी आज लिटिल वर्ल्ड मॉल में एग्जीबिशन के माध्यम से संडे सैटरडे और संडे को जो नियोजन किया गया है एग्जीबिशन का आज ओपनिंग हमारे पनवेल महानगर पालिका के महापौर सौ कविता चोटमल के माध्यम से हुआ है. ये कार्यक्रम में हमारे सभी पनवेल महानगर पालिका के नगर सेवक, हमारे भाजपा के सभी पदाधिकारी और सभी हमारे खारघर वासी उपस्थित रह के एग्जीबिशन देखने का मौका हो रहा है. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.